चरा तुम्हाला नाही ना तू मी घेणारच तू प्रथाची पहिली बाईट तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा कुठे जाणार पहिले आपण हार घेऊन किती झाले ठीक आहे आज काय सुट्टी फुलं मला मागून घ्यावी लागतील आज फुलं मागून घ्यावी लागतील कारण फुलं भाग पाडवा आहे ना हो हो कसे दिले 200 रुपये किती तीन की दो नाही नाही एक ही दो हा एकच दे बाबा कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे इथे नाही मिळणार ग मला वाटतं आपल्याला कडुलिंबाचा पाला नाही तिकडे झाडाचाच घ्यावा लागेल मिळेल का वाटत चल ग चला चला इथे तिथे 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 अशी अशी बघत बघत चालली आहे ती कसे काय दिले आंबे हा साडेतीनशे रुपये आणि 400 रुपये किलो भारी आहे गावठी मेथी पण आहे घेतला का सगळं हा एक बाकी आहे काय बाकी आहे खडी साखर काय बोलतात काय बोलतात त्याला साखरमाळ 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 बाकी सगळं झालंय घेऊन आणि मी थोडीशी जाड वाटते का कमेंट करा कारण की मला स्वतःला असं फील होते की मी जाड झाले काय झालंय कलडी जाड थोडस वेट गेन झालंय थोडस वेट गेन झालंय मस्त असे गाळ दिघाले दोन्ही बाजूने म्हणजे कल्याणीचं किती पण खा आपली गाडी मागे राहिली तमाशा आपली गाडी मागे राहिली हा मी तिथून घ्यायचं ना आपल्याला परत तिथे गाडी लावायला जागा नाही मिळणार गळ्यात घालता आली पाहिजे पहिल्या किती मस्त मोठ्या मोठ्या याच्या अशा गळ्यात घालायला मिळायच्या ते मोठे संपले ते पहिले आपण घेतले असते ना अजून नाही आहे एक द्या अजून चला हा ही द्या परफेक्ट द्या चला किती झाले सांगा 40 आलो बाबा आम्ही सगळं सामान खरेदी करून आलो सगळी खरेदी झाली आमची चला एक चला तर उद्या मिळू नन्यानी नन्यानी चा ए नन्यानी ऑय पूजा झाली आहे आता आमची रांगोळी काढून घेते पक्षी पण बनवते नाही का दोन एक अजून दाखवते तीन तिघांचा थवा जाईल ना असा आहा पक्ष्यांचा थवा आहे तयारी झालेली आहे माझी पण आता गुढीची तयारी करायला घेते गुढी उभारायची ही साडी कोरी आहे माझ्या मैत्रिणीने दिलेली मला वैशालीने मग ही साडी तशीच होती मग म्हटलं चला तर ही कोरी साडी आहे ना हीच लावते आज गुढीला आणि मग नेक्स्ट टाईम मी नेसेन आहे ना छोनू उठलेला आहे आणि ओबीसाठी मी हेअरबँड तयार करते गजऱ्याचा कल्याणीला कल्याणी लावते ना तू गजरा तुला पाहिजे गजरा तिला सांगितलं तू लावतो बोलते ते मी नाही लावत आता मी ड्रेस घातलाय ना म्हटलं ठीक आहे चला आता आणलाय तुझ्यासाठी गजरा तर मला तो ओबीला हेअरबँडला लावून देते हा हा जोड कर नम नम बापा नम नम आम्हाला चुकी देव बापा चुकी देव बापा नम नम गुड व्हेरी गुड
घे कल्याणीला. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा हा प्रसाद नाही मी भरवणार. नाही आजचा खायचा प्रतिला पण भरवणार. आणि हा सगळा संपवायचा. कॅमेरा ऑन आहे. तुळशीचं पान ना. हो तुळशीचं पान येते. हे खायचं आजच्या दिवशी. टाकले ना पान देते जाताना जास्त द पान. ओवी बाळा इथे ओवी. आई तुम्ही घेतलं का? सगळं पळत सुटतात. ओवी इकडे बाळा. शाबाश. पटकन चावून घे. माझी ओवी सगळ्यात हुशार आहे. पटकन घे. नाही नाही ती खाते. ती खाते कडू सगळं खाते. शाबाश. अरे रस्सा पिते ती. तुला काय वाटलं? घे घे बाळ घे. शाबाश माझं शान ग बाळ. पाणी पाणी ते हे घेते. पाणी घे. तुला दिलं ना प्रथाला. दिला थोडस घेते ना. सगळं संपवायचं. दिलं दिलं पाणी. ताई प्रसाद घ्या. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या कुठे जय सद्गुरु. माझ्या नाही घ्या. आता माझ्या समोर खायचं आहे प्रसाद. नाही पण नाही तुम्हाला माहिती नसेल रणजिता मोठी आहे. मंजुदाई पेक्षा मोठी. हो लग्न आधी झालं. तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी पटापट पुऱ्या तळून घेते. ताईंनी पीठ म्हणून ठेवलं होतं. ताई एका बाजूला लाटतात पुऱ्या आणि मी एका बाजूला तळून घेते. म्हणजे कसं तर पटापट होऊन जाईल. आलं 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 का? हा तरंगाला आली वरती. तरंगाला पोहती का? फक्त रंग नाही बदलला तिचा. फुगली ती पण रंग नाही बदलला. ही लडकी को क्या करू मैं. अगं तेच तापू दे. त्याचा रंग नाही बदलत आहे. फुगली बघा ना किती छान. त्या पुरं मी तुलाच देणार. मस्त तेलवाल्या तेलवाल्या तेलवाल्या. छान छान फुगल्या. ड्रेस चेंज पण केला मी तर. नाही बाबा केली आज साडी चेंज. नाही बघा जिथे आई येणार ना तिची मम्मा जिक मागे 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 येत राहणार. ते बघा आलं कलिन. एकदा दाखव ना. एकदा बाहेर जाऊन दाखव. बाय बाय. दिखा एक बार दिखा. हा दिखा. चलो चल बाय कल्याणी. आज तिला तिच्या घरात दिसते ना सकाळपासून. म्हणते म्हणते अरे ऐसा कैसा हो गया. मेरी मम्मी घर पे कैसे दिख रही है मेरे को आज. बाय. इकडे ते राह. चल तिकडे जा. जा बाय बाय. लवकर जा लवकर जा लवकर जा जा लवकर. हा जा जा जा. हा कल्याणी लपली हा दरवाज्यात. हा आता ती कन्फ्यूज झाली. आमरस पुरी आहे. मग कुरडई पण पाहिजे. घेऊन जा. हे घ्या दोन पुऱ्या घ्या. त्याच्यामध्ये दुसरा काढते. हळूहळू हळू. हां जा.
तसं तसं समज येते का? दादाला ते वाढायला सुरुवात कर. दादा काय बोलतो, माझ्या बायकोशिवाय मी नाही बसणार का? असं असं बोल, डायरेक्ट डायरेक्ट बोल. असं तुला बाकी काय बोलायच नाही दादा? डायरेक्ट काय बोलले दादा? नाही तुम्ही नाही खाणार, नाही तुम्ही जेवणारच नाही. वर्षभर नाही जेवणार? आजचा दिवस पण नाही, वर्षभर नाही जेवणार. बाबा बाबा, मजा की था ये, सबको पता आहे. बाबाने काय नवीन फॅशन केली. तर मंडळी आज जेवायला बसले आहेत आई, रंजिता, ओवी, कल्याणी, प्रथा, सुनील आणि नवलेश. मंजूताई येत आहेत थोड्या वेळाने, जॉईन करतील आणि आम्ही नंतर जेवणार आहोत. तर आज जेवणामध्ये बघा, फक्त आमरस आणि पुरी. काय नवलेश? आमरस, फक्त आमरस आणि पुरी, बस दुसरं काय नाही. आणि कुरडे आहेत, काही भागामध्ये कुरडे आणि आमरस खाला जातो. ओवी टेस्ट करून बघ. हा कल्याणी, प्रथाची पहिली बाईट. हा प्रथाची पहिली बाईट. आवडली 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 आवडली. तर नवलेश, पहिला बाईट या वर्षीचा 2024 चा पहिला बाईट. हापूस आंब्याचा आमरस आणि जोडीला पुरी. सुनीलच्या तोंडावर पाणी सुटते. सुनील, कुरडे वाला खाऊन बघ एकदा. असे कुरडे डिप कर त्याच्यामध्ये, नरम कर थोडीशी. हा घे भरपूर भरपूर घे. अरे वा, जिओ मेरे शेर. अरे गुढीपाडव्याला पण कशी तुला ठोकठोकची आठवण येते. आणि माझ्या छोट्या बाळाला पण आवडलेला आहे आज. मोठं बाळ छोटं बाळ दोघंही आवडले. आणि आमच्या घोड्यावर असणारे आमचे प्रतीक चाचू गेलेले आहेत निघून जेवून. आई बघ कसा आहे पहिला अनुभव या वर्षीचा. हापूस हापूस आहे. आता खरं तुला बातमी देईल बघ. क्रेझी फुडी रंजिता सरा तुम्हाला नको. तू नाही तू मी घेणार. तू का जास्त खाली पडेल. रंजिताने खास बनवला आणि ओवीला राहत नाहीये. आणि मंडळी खूप जण विचारतात की रोहन दादा तू जेवत नाही का? सगळे जेवताना तर मी सगळ्यांच्या नंतरच जेवतो. आमची शूटिंग चालू असते तेव्हा पण मी यांच्यासोबतच जेवतो सगळ्यांच्या सोबत. शूटिंग वगैरे संपल्यावर तरी सवय आहे. मी सांगितलं की आधी तू थोडस खाऊन घे गरम गरम पुऱ्या. पण नाही तुम्ही खाऊन घ्या मग मी खातो. सगळ्यांचं झाल्यावर नवलेश तुला कसं वाटतं आज? मस्त वाटतं. आणि नवलेश बिहारला चाललाय तिकडे. तुमचा कुठला आंबा फेमस आहे? इथला हापूस आहे आमचा. काय माहिती असेल तरी सांगा. हा त्याचा जन्म इथलाच आहे, तुम्ही त्याला जास्त माहिती नाही बिहारचा. तर जरा माहिती आहे. व्हेरी गुड. त्याला बघ त्याला बघ त्याला बघ. दे दे चाललंय बघा. आमचं छोटू किती मस्त खातोय आमरस आणि पुरी. वा वा, मी खायला तोंडाकडे बघते आणि ओरडते तिला. आहे ही सगळी क्रेझी पुरी फॅमिली आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि एक गेला आमचा. तो घाईचा आहे. तो गेला जेवून गेला. ओवी कसा वाटला पहिला अनुभव? मस्त. आणि कोकणात कोण कोण येणार आंबे खायला? आंबे झाले, आमरस काढला आणि आंबे बाठा वरत साल आहे. पाहिजे बाठा? पाहिजे बाठा. आपण मे महिन्यात जाणार आहोत ना हापूस खायला. तर रिसॉर्ट मध्ये बसून आम्ही मस्त एन्जॉय केला होता सगळं. आणि कुठे कुठे बसून खाले होते आंबे काय खूप मजा आली होती. तर यावर्षी कल्याणी आणि प्रथा पण असणार आहे सोबत आंबे खायला. अजून मजा येईल. अजून कोण कोण असणार आहे? अजून बघू कोण कोण येतोय. आई कुरडे कशी वाटते जोडीला आंब्या सोबत? मस्त ना. आणि याच्यासोबत कसं डाळ भात भाजी असती ना तर ती आमराची चव निघून जाते. मस्त खा आमरस. आमरस पुरी बरोबर मस्त आहे. हो हो. काय पुरी बरोबर आमरस आणि कुरडे सोबत? कुरडे सोबत भात डाळ.
नवलेश पुरी घे घे ताट घे ना अजून संपलीच नाही आहे. सुनील हा मेनू आवडतो का? कसं वाटतंय पहिला आमरस कसा वाटला? कुरडे असं डिप करा त्याच्यात आणि खाऊन बघा छान लागेल. हा कुरडे पण टाकायचे आमरस मध्ये. सुनील सांग ना ताईला काय तू हा डिप करा त्याच्यात करा अजून करा हा घ्या भरपूर घ्या. अरे वा अरे वास्त वाटते ना. कल्याणी तुला कसा वाटला का? ऐक ना जसं तुम्ही सांगितलं सगळ्यांना की तुम्ही टेस्ट करून बघा ताई तुम्ही टेस्ट करून लगेच तिने सांगितलं मम्मा मला पण थोडीशी फुल दही घेतली. हा मग अशापासून नाही घेतलेली तिने करून पुरी चांगली. ऐक कसा वाटला आमरस? जांभारी बरं वाटलं. सुनील कसं वाटलं? तुला पण आवडलं. ओके नवलेश तुला कसं वाटलं? अच्छा हिला आधी विचारायचं असं बोलते ती. ओके तुला कसं वाटलं सोनू? आणि सणांची खरी माझ्या सगळ्यांसोबतच येते क्योंकि असली मजा तो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा. तर आजचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया दुपारी 4 वाजता रोज व्लॉग वर. टिल देन बाय.